राहुल गांधीजी हे देशाचं नेतृत्वच होऊ शकत नाही. देशाचं नेतृत्व होण्याकरता जीवन समर्पित करावं लागतं आणि राहुल गांधीजीमध्ये ती सवय नाही आहे. पुन्हा एकदा गुजरातमध्ये कमळ फुललेला आहे. पुन्हा एकदा गुजरातच्या मतदारांनी भाजपला कौल दिलेला आहे. 150 आकडा भाजपनं पार केलेला आहे. काय माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये माननीय अमितभाईंच्या कुशल योजनाबद्ध निवडणूक प्रक्रियेच्या संघटनात्मक कौशल्यामुळं आणि गुजरातच्या जनतेने प्रचंड प्रतिसाद गुजरातच्या इतिहासामध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रवासामध्ये खूप मोठा विजय आज गुजरातमध्ये होतो आहे. आणि खरं तर ज्या पद्धतीने माननीय पंतप्रधान मोदीजींनी भारत देशाला स्वयंपूर्ण करण्याचा जगातला सर्वोत्तम देश करण्याचा जो प्रयत्न केला, गरीब कल्याणाच्या योजना माननीय मोदीजींनी मागच्या 8 वर्षामध्ये गरजू व्यक्तीला दिल्या आणि गुजरातमध्ये ज्या पद्धतीने तिथल्या सरकारने कामं केले आणि संघटनेनेही कामं केले त्यामुळं हा मोठा विजय मिळाला आहे. खरं तर गुजरातच्या जनतेचं मी खूप आभार मानतो, मतदाराचा आभार मानतो. एक मोठा विजय भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती, त्यामुळे गुजरातमध्ये या यात्रेचा प्रभाव दिसेल, जागा वाढतील असं म्हणलं जात होतं. पण गेल्या वेळेसपेक्षा काँग्रेसचं मतदान जे आहे, जागा जे आहे ते कमी झालं आहे. मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की राहुल गांधीजी हे देशाचं नेतृत्वच होऊ शकत नाही. देशाचं नेतृत्व होण्याकरता जीवन समर्पित करावं लागतं आणि राहुल गांधीजीमध्ये ती सवय नाही आहे समर्पित करण्याची. माननीय मोदीजींनी स्वतःला समर्पित केलं आहे आणि त्यामुळे ती तुलना होऊ शकत नाही. राहुल गांधीजी कधी या देशामध्ये काँग्रेसचं नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकत नाही आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये कुठेही विजय मिळू शकत नाही.